आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मतिवडे सुळगाव रस्ता कामाचा शुभारंभ. 1 कोटीचा निधी. आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी विकासाला दिली गती. सुळगाव आणि मतिवडी या दोन गावांना जोडणारा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. वारंवार अपघात होत आहेत आणि वाहनांची मोडतोडही होत आहे. आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी 1 कोटी खर्चाचा निधी मंजूर करून घेतला आहे. या निधीतून 2.5 किलोमीटर रस्त्याचं काम पूर्ण होणार आहे. आज या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आमदार सौ शशिकला जोल्ले यांच्या हस्ते झाला. रस्त्याचं काम पूर्ण होत असल्यानं लोकात आनंद आहे. यावेळी शिवगोंडा पाटील, संजय देशपांडे, तानाजी कुलगुंडे, जयसिंग मोरे, कृष्णंत केसरकर, रावसाहेब सुतार, बाळासाहेब साठे, शिवाजी चव्हाण, राजू डोंगळे, नवनाथ चौगुले, माया साठे, संगाप कोळ आदी उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी मतिवडेहून शिवाजी भोरे. रस्ता तरी आपल्याला 5 वर्षाच्या पूर्वी ह्या भागामध्ये रस्ता कसे होते, इथून हायवे असू देत किंवा सुळगाव मतिवडा असू देत किंवा अप्पाचीवाडी मतिवडे असू देत, जे काही रस्ता तुमच्या भागामध्ये होतं, कुठल्या परिस्थितीमध्ये होतं, तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे. आता ह्या 5 वर्षामध्ये तुमच्या गावातला रस्ते असतील, गावाला गावाला जोडणारे रस्ते असतील किंवा गल्लीबोळातल्या रस्ते असतील, टप्प्याटप्प्यामध्ये आपण मतिवड्यामध्ये करून दिलेलं आहे, तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे. आणि आज देखील 1 कोटी रुपयेमध्ये मतिवडा सुळगाव हा रस्ता उद्घाटन झाला. त्याला सगळा इतका सुंदर रस्ता होणार की सगळं व्यवस्थितपणे त्याच्याकडं 10 वर्ष बघायला लागणार नाही, अशा पद्धतीचा क्वालिटीचा आणि सुंदर रस्ता तुम्हाला उपयोगाला येणार आहे. त्याला सगळं वेटमिक्स घालून व्यवस्थितपणे रोलर करून ते रस्ता तयार करून घेणार. त्याच्यावरती 2 टप्प्यामध्ये डांबरीकरण होणार. आणि एवढंच नाही, त्याला 1 CD वर्क येते,